मुलांना प्रताप मिळाला असेल? नाही ना पोरं नाही कधी मुलांच्या अजीब जास्त हो म्हणजे तुमचं म्हणणं तुमच्यावर कमी आहे का? नाही तसं नाही, मुलांच्यावर थोडा फरक आहेच ना. हो का? काय झालंय माहितीये, 51 वर्षात आज संधी मिळाली आजोबांना बोलायला. मी आल्यामुळे तर जरा बोलतायत, कळलं ना? हा जी, सुनांची आपण गप्पा मारूया या स्वभावाबद्दल. पण आता या ठिकाणी एक खेळ आहे, खेळातलं उत्तर आजोबा आधी लिहिणार, आजोबांचं उत्तर लिहून झालं की आजी सांगणार. बघूया दोघांची उत्तरं जुळतात का आणि किती जास्त बक्षीस दोघेही मिळवतात. तुम्ही दोघांनी एकत्र बघितलेला सिनेमा कुठला? लिहिलं आजोबा? हो. सांगा आजी. नवरी मिळे नवऱ्याला. नवरी मिळे नवऱ्याला, दाखवा आजोबा पिक्चर. अरे अभिनंदन. मुलांपैकी सर्वात जास्त मार कोणी खाल्ला आहे? लिहा त्याचं नाव. आजी सांगा. सर्वात जास्त मार अमोल. अमोल तुम्ही दाखवा. अमोल कुठे येतो? अमोल तुम्ही पराक्रमी असल्यासारखे उभे आहे. काय खूप खूप मार पडायचा? हो खूप खूप. पण या दोघांपैकी कोणाचा हात लागतो जास्त? दादांचाच. दादांचा? बरं. दादा हाताने मारायचे, काठीने मारायचे, कशाने मारायचे? हातानेच मारायचे. आणि आई? आई जे हातात मिळेल ते. आपल्यात काही सुधारणा नाही ना? नाही नाही, सुधारणा त्यांच्यामुळे झाली. आज जी काही सुधारणा झाली त्या दोघांमुळेच झाली. तिसरा प्रश्न, चला दोन उत्तरं बरोबर आली. तिसरा प्रश्न, आजींच्या हातचा कुठला पदार्थ आजोबांना खूप आवडतो? लिहा. गोड. बरं, गोड पदार्थ लिहा. गोड पदार्थ लिहिला आजोबा. सांगा. पुरणपोळी. पुरणपोळी दाखवा आजोबा. इतकी वर्ष पुरणपोळी गोड मानून खात होते ते. लग्नाची तारीख. आजी सांगा. मला नाही सांगता येईल लग्नाची तारीख. तुमच्या लग्नाची तारीख? 5 तारीख एवढंच सांगता येईल मला. 5 कुठला महिना? 5 मे किंवा 5 एप्रिल असेल. नक्की कुठली लवकर सांगा. 5 एप्रिल की 5 मे? 5 मे. मे दाखवा आजोबा. 5 मार्च. तहसीलदार कार्यालयात जाऊन येऊ का मी? मलाच कन्फर्म करावं लागेल. 5 एप्रिलला त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. 5 एप्रिलला आहे. हा संशोधनाचा विषय आहे. खरं 5 एप्रिल ना? 5 एप्रिल. मग तुम्ही 5 मार्च लिहिलं. 5 लिहायचं तर 3 लिहिले गेले. 5-4 लिहायचं. 5-4. 5 एप्रिल. आत्ता उत्तर चुकलं पण काय आनंदाचं आहे बघा. आज आपण हा भाग बघतो आहोत. आजची तारीख आहे 5 एप्रिल. लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा. आणि शेवटचा प्रश्न, लग्नानंतर पहिल्यांदा दोघेच कुठल्या देवाच्या दर्शनासाठी गेले होते? सांगा दाखवा. जेजुरी. कुठे गेले होते? जेजुरी. जेजुरीला. अभिनंदन. 3 उत्तर बरोबर आली, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय
राहिला काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया